आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता आपण देवीची आरती करून घेऊ. जगे दुर्गड भारी तुझमिने संसारी अनाथनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी दुर्गा माता की जय. अंबा माता की जय. देवी आईचा शेवट गोड व्हावा. निदान निदान हा प्रयत्न तरी फसणार नाही. मा चल निघूया. अंबिकाचं दूध पिऊन झाल्यानंतर काहीतरी गडबड झाली आणि आपण कोणाच्या तरी नजरेत पडलो तर नको नको. चल थांब माया. कोणतंही काम पूर्ण झाल्याशिवाय निघायचं नाही. सर्व शहानिशा झालीच पाहिजे. पण मा असे बसून बोर झालंय ग. एंटरटेनमेंट तो बनत आहे. अम्मू घे दूध पिऊन घे. अग पी. दोन दिवस पोटात काय नाही. पिऊन टाक सगळं पी. अंबू आता हट्ट नको कर. मी आईत आहे ना. बरत माझ्या हाताने देतो तू. घे पी. माया आज सख्खा भाऊ पक्का वैरी होणार बघ. स्वतःच्या बहिणीचा जीव स्वतःच्याच हाताने घेतोय. मा ही न्यूज ऐकून रणजित किती खुश होतील. मी फोन लावून सांगून टाकू का त्यांना. या अगं थांब. एवढी काय गडबड आहे तुला. अगं रम्य सोहळा आहे रम्य सोहळा. जरा डोळ्यात साठवून तर घे. माया आयुष्यात एक अशी आठवण असते जी आपण कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ही असते. शहाणी माझी लेक. शहाणी तर हाय पण आपल्या नरसिंगपूरची रणरागी नाही बरं का अंबिका. गुरुजी पत्रिकेत जे असेल ते असेल पण सत्यवनाचे प्राण वाचवायला जशी सावित्री होती का नाही तशी माझ्या रग्यासाठी अंबिका आहे. मग लेख कोणाची आहे. ए तुझी एकटीची नाही
आता माझी भी पोरगीच आहे की बर जया तू भी जरा दूध पिऊन घे तुझ्या भी पोटात कालपासून काही नाही घे दूध पिऊ काय म्हणजे अण्णा दादा उपाशी आहे वय की हल्ले कुठे काय त्याला अण्णा दादा काय आहे तुझ अंबू अगं माझ्या जेवणाचं काय घेऊन बसतेस का तू तुही एवढं अवघड व्रत केलंय दोन दिवस काय खाल्लं पिल्लं नाही एवढी एवढी संकट आली पण माझ्या घशाखाली घास कसा जाईल ग तू उपाशी असताना जर मी काय खाल्लं तर तुझा तो देव मला माफ करेल काय उद्या जर मला काय झालं मी वर गेलो आणि देवानं मला विचारलं तर मी काय उत्तर परत जर असला काही वंगाळ बोललास ना तर बघ आंबो अगं तू उपाशी असताना माझ्या घशाखाली घास जाईल काय नाही ना ते बी खरंच आहे की तू लहान होतीस तवा ग तुला भरवल्याशिवाय एक घास खात नव्हता आणि आता तर तुझं व्रत होत मग कसा घास जाईल त्याच्या घशात म्हणून मी बी त्याला सारखं खा खा म्हंटलच नाही आता झालंय ना वहीचं व्रत पूर्ण मग आता दूध पिऊन घे हा घे नाही मला नका आता अंबू तू पी हे बघ याच्यात थोडं दूध शिल्लक आहे चल पिऊन टाक पटकन चल गप्पी हा कस मिनत्या करायला लावू नको तू पी म्हणलं ना हा मी नंतर न पितो आधी तू आत्या तू म्हणालीस ना कि आधी अण्णा दादा मला भरवायचा मग तो स्वतः खायचा मग आता मी प्यायलो ना तू आता तू अंबू आता ही वेळ हट्ट करायची नाहीये चल पिऊन टाक पटकन चल पिऊन टाक अरे असं काय करायलास म्हणजे तू माझं ऐकणार नाहीयेस काय घ्या बाय वन गेट वन फ्री ची स्कीम एकाला मारायला जातोय दुसरा फुकट मरतोय आणि असं झालं ना तर उद्याच्या पेपर मध्ये मोठी हेडलाईन असेल चला आज माझ्या जीवाला थोडी शांतता मिळेल अण्णा दादा मी पहिला मरण नाही नाही अंबू मी पहिला मरण अण्णा दादा मी पहिला नाही अंबू मी नाही कुणी मरा पण मरा एका दगडात दोन पक्षी पी म्हणलं ना अरे तू पी की आधी अण्णा दादा तू आंबू असं नको करू तू पी म्हणलं अरे तू पी अगं काय चाललंय तुमचं लहान पोरांसारखं एकानं पिऊन टाका की कोणीतरी असू द्या हरकत नाही या निमित्ताने धरणीमातेला अभिषेक झाला म्हणायचा अंबिकाची पूजाही झाले आणि आता सगळ्याच गोष्टी सार्थिक लागल्या असं समजायला हरकत नाही अंबिकानं खूप कष्टानं आणि तन मन धनानं अगदी संकटातून हे व्रत पूर्ण केलंय कौतुक काय बघ तुझं पुरी आता तुझ्या मनात जी काही इच्छा आहे ती देवीकडे बोलून दाखव देवी आई नक्की पूर्ण करेल आणि महत्वाचं म्हणजे या दोघांच्या पत्रिकेतल्या दोषाच निवारण झालंय आणि आता कसलीही काळजी करू नका बिंदास त्या दोघांचं लग्न लावून टाका गुरुजी एक बोलू का आमच्या सगळ्यांच्या मनावरचा लई मोठा ताण हलका केला आता तुम्ही म्हणाल तेवढी दक्षिणा द्यायला आम्ही भी तयार आहे असं काय नाही हो मी माझं काम पूर्ण केलं अंबिका बाळा
आता तुझ्या मनातली जी काही इच्छा असेल ती देवी समोर बोलून घे। देवी आज जर मी कुणासाठी मागेल ना तर ते माझ्या अन्नदात्यासाठी मागेल। कारण तो माझ्यासाठी सुख दुःख समज काय आहे ते माझ्यासाठी देव आहे। बघ की ग आज मी एका देवाकडे माझ्या दुसऱ्या देवासाठी मागणं मागणार आहे। त्याच्या आयुष्यात त्याला जे काय हवंय ना ते त्याला समज मिळू दे तो लय मोठा होऊ दे। तू ना माझं आयुष्य त्याला दे। या जन्मात काय पुढच्या सगळ्या जन्मात ना तोच माझा भाऊ म्हणून येतो दे। मला अंबिका अंबू अंबिका अंबिका अंबू आता डायरेक्ट अंत्यसंस्कार होईल। फुल अँड फायनल तमाशा घाटावर। माया आता फाटी साडी विकत घ्यावी लागेल आपल्याला। चला शेवटच्या वेळी का होईना पण आपण बाजी मारली। चल चल जाऊया आता आपण। चल एक मिनिट आता काय देवीचे आभार वगैरे मानायला चल म्हणशील तर मला नाही जमणार। नाही ग चल यापैकी एक बोट पकड। हे काय आता लहान मुलांसारखं। अगं पकड ग। हा चला म्हणजे अंबिका मरणार हे नक्की। आता तिला नाही पर्यंत वाटेतच जीव गेला असेल। थँक गॉड मी दुसरं बोट नाही पकडलं। दुसरं बोट पकडलं असतं ना तरी काही फरक पडला नसता। म्हणजे कारण दोन्ही बोट अंबिका मरेल या विशचीच होती। आणि जरी मी बोट पुढे केली नसते तरीही अंबिकाच मरणे। सांगा थांबा सगळे प्लीज प्लीज। ये जया दादा काय होऊन बसलं म्हणजे एवढं मनापासून व्रत केलं पुन्हा एवढी संकट आली पण डगमगली नाही। देवीचं मन एवढं कठोर आहे का आम्हाला आशीर्वाद द्यायचं सोडून तिच्या डॉक्टर डॉक्टर माझ्या बहिणीला वाचवा। काय मी करा पण माझ्या बहिणीला वाचवा मी पाया पडतो तुमच्या। हो पण काय झालं हे नीट समजेल काय मला। डॉक्टर माझ्या बहिणीनं 2 दिवस काय खाल्लं पिल्लं नाही। तिनं एक व्रत केलेलं आज तिनं ते सोडलं आणि ते सोडताना ती एक ग्लासभर दूध प्यायली आणि अचानक बोलता बोलता तिथे चक्कर आली। कसं कशामुळं काय झालं आम्हाला काय माहित नाही डॉक्टर। काय बी करा माझ्या बहिणीला वाचवा डॉक्टर काय बी करा। डॉक्टर काय लढतर करायची ती करा। पैशाची काळजी करू नका पाण्यासारखा पैसा खर्च होऊन दे आमचं पुरीला तेवढं लगेच बरं करा। होय डॉक्टर आमच्याकडून आम्ही सर्व प्रयत्न करू। आधी मला तिला तपासू तर द्या मगच मी तुमच्याशी नीट बोलू शकेन।
माझीले कम किए बघ, एवढ्याशा व्रतानं काय भी होणार नाही तिला. वही की अरे एवढं कठीण व्रत होतं ते करताना डगमगली नाही, आता काय होतंय तिला? तू काळजी करू नकोस. खरंय, दिव्या आई अंबूच कधीच वाईट घडू देणार नाही, तिच्या पदरात चांगलंच काहीतरी पडेल. काय आहे की 2 दिवस उपाशी पोटी होती ना म्हणून तिला चक्कर आली, बाकी काय नाही. येईल शुद्धी होती, होय येईल, येईल शुद्धी होती. मा तुला अजूनही वाटतंय का की अंबिका यातूनही वाचेल? शक्यच नाही. एव्हा ना डॉक्टर नेहमीच वाक्य बोलून मोकळे झाले असते. काय सॉरी, आम्ही तुमच्या पेशंटला वाचू शकलो नाही. अगं पण तिला शोधायचं कसं? आपण केव्हापासून असेच फिरतोय. माया किती अवघड प्रश्न विचार. सोपंय, जिथून मोठ्याने रडण्याचा आवाज येईल तिथे आपला मोर्चा वळवायचा. अगं पण अजून ऐकायला नाही ना आला असं होतं. अजून आपण तिला शोधतच. एक काम करू, उगीच वेळ वाया घालवण्यापेक्षा ना पण त्यांना जाऊन विचार. चल चल. एक्सक्यूज मी. हा बोला. इथं आताच एक मुलगी ऍडमिट झाली, अंबिका नाव आहे तिचं, ती कुठे जर सांगाल का? थांबा. सरळ जाऊन लिफ्टला जा, समोरच एमर्जन्सी वॉर्ड आहे. थँक्यू. काय होऊन बसलो हे व्रत करायला सांगायलाच नको पाय होत तिला. मी म्हणलो होतो व्रत झाल्यानंतर आपण सगळी घरी जाऊ, अंबिका विश्रांती घेईल. 20-20 वर्ष लग्न झालेल्या एखाद्या बाईला जरी हे व्रत करायला सांगितलं की नाही तरी पण ती नाही म्हणून हात वर करेल. ही पोरगी माझ्यासाठी तयार झाली, माझ्या प्रेमासाठी तयार झाली. अंबिकेच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे असं वाटायला लागले. काय झालं असतं आणि असंच लग्न केलं असतं तर मी मेलो असतो, एवढंच झालं असतं ना. हे शान्या काय बोला लागलं? तुझ्यावरच्या प्रेमापैकी ते व्रत केलं नव्हतं आणि तुमच्या प्रेमात ताकद होती म्हणून एवढं कठीण व्रत पूर्ण करू शकली ती. आणि झालंय काय? काय झालेलं नाही, साधी चक्कर आली तिला. अरे लालगी पोरगी आहे, व्रत झेपलं नाही. हा हा म्हणता बरी होत्या की नाही बघ. तू काय शान्या, जयाला धीर द्यायचं सोडून तूच रडत बसलायस इथे. नाही नाना, देव न करो अंबिकेला जर काही झालं का नाही तर मी पण स्वतःला संपून घेणार. राघव अरे काय बोलायला, काय पण आपलं वाईट मंगळ बोलायचं. एवढी समजावून सांगायला लागल्या तुला तरी तुझं तेच. आता बोललास का नाही तर बघ. राघव अरे तुझी कळकळ आम्हाला समजते, काळजी करू नकोस, आंबू होईल बरी. आंबू आंबू काय झालं माझ्या पोरीला? सरू सरू अरे विष्णू काय झालं दुष्काळात 13वा महिना तिथं काय आधीच गर्दी कमी होती. आता जाड या म्हातारीला घेऊन आलाय. अगं शांत आहो. अजून या लोकांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे बहुतेक. तिथं डॉक्टरने डिक्लेअर करू ना करू म्हातारी रडतीये. रडा रडा, अजून खूप रडा. तुला माहितीये का
मला इमोशनल मूवी पाहिल्याचा फील येतो. खरं आहे ग, कर्तृत्ववान भाऊ स्वतःच्या हाताने सगळं करून मोकळा झाला आणि आता बघ हातावर हात ठेवून उभा आहे. माया आणि सगळं अनुभवण्यात वेगळीच मज्जा आहे ना. जया माझ्या पोरीला काय झालं आता? हे असं रडून धाय मोकलून काय बी होणार नाही. त्यांनी नाही बरी होणार आहे आंबी. आधी एक तर स्वतःच खरं करायचं आणि मग निस्तरायची आली की बसायचं रडत. रडगाणं कुठलं नेहमीच आहे यांचं. तरी माझी पोर सांगत होती एवढी त्या आंबीच्या मनाची तयारी नाही आहे एवढं अवघड व्रत करायची नको. पण कुणी बी नाही ऐकलं तिचं. तुमचं काय जात आहे तोंडवर करून बोलायला? मिस्तरायला इथं आम्हाला तोंडाचा पट्टा बंद ठेव. म्हणजे अब्बूची इच्छा नव्हती हे व्रत करायची. म्हणजे तिच्या मनात नसताना तिने ही पूजा केली आहे. घ्या आता. अगं असं काय बी नाही. उलट ती स्वतः म्हणाली तिच्यासाठी रागवलंय महत्वाचं त्याच्यासाठी तिला हे व्रत करायचंय म्हणून. वय की नाही आप्पा? वय काय वय का? तुम्ही काय वय म्हणायला लागलाय? हा मम्मी. आणि पूजेच्या वेळी प्रश्न एवढाच होता की आजपर्यंत आंबीने एवढं अवघड व्रत कवा बी केलं नाही. आणि आधीच तिची तब्येत नाजूक होती. काय झालं तर लवकर बरी बी होत नाही. त्यात 2 दिवस न खात पित हे व्रत तिला जमल की नाही एवढी शंका होती म्हणून मी तिला प्रश्न केलेला. पण ती स्वतःहून म्हणाली की लग्नाच्या आधी जर हे व्रत महत्वाचं असेल तर ती हे व्रत मन लावून करेल म्हणून. वय तर ती का नाही म्हणाल? हा का नाही म्हणाल ती? सगळ्यांची मनं सांभाळतील व ती. ती वय फक्त ते एवढ्यासाठी म्हणाली कारण तिला कुणाला बी दुखवायचं नव्हतं.